शिंदे फडणवीस यांना सांगितल्यानंतर एक महिन्याच्या आत अतिशय उत्कृष्ट अशा प्रतिमा आज मंत्रिमंडळाच्या दारामध्ये उभ्या झाल्या. फडणवीस दिल्लीला गेले, तुषार मेहतांना भेटले, आणखीन कोणाला भेटले आणि ते काम आमचं त्यावेळेला, कारण मी काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होतो आणि शिवसेना बीजेपीला एकट्या अंगावर घेतलं होतं, त्याच्यामुळे माझ्यावर हल्लासुद्धा झाला. माझ्या बंगल्यावर फुले शाहू आंबेडकरांना तेलुगू बोलतात आणि त्यांचा अपमान केला, मग तुम्ही काय केला? ज्यांनी अपमान केले ते गेले तिकडे, आता रिटायर झाले. परंतु कित्येक वर्ष आम्ही जे सांगत होतो की मंत्रालयामध्ये जिजामातेचा त्यांची प्रतिमा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आहे, तशी महात्मा फुले सावित्रीबाई फुलांची लावा सांगत होत, नाही झालं. पण शिंदे फडणवीस यांना सांगितल्यानंतर एक महिन्याच्या आत अतिशय उत्कृष्ट अशा प्रतिमा आज मंत्रिमंडळाच्या दारामध्ये उभ्या झाल्या, लावल्या. भिडेवाडा खूप दिवस सांगत होतो, शेवटी ताबडतोब शिंदे फडणवीस यांनी हातात घेतलं. स्वतः चंद्रकांत पाटलांनी कित्येक मिटिंगी तिथे घेतल्या, कोर्टामध्ये केस आहे त्याच्यासाठी, जे आहे ॲडव्होकेट जनरल त्यांना उभं करण्यात आलेलं आहे. पुणे महानगरपालिकेकडून माजी ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी पाहतायत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे काम झालं पाहिजे म्हणून. एवढंच नाही तर ज्यावेळेला बाठिया कमिशनचे जे आहेत रिपोर्ट आला आणि त्याच वेळेला जे आमचं सरकार गेलं, त्यावेळेला मी फडणवीसांना सांगितलं की जसं मध्य प्रदेशला मदत झाली तुषार मेहता सॉलिसिटर जनरल भारत सरकार यांनी मदत केली मध्य प्रदेश सरकारला, कारण जसं इम्पिरिकल डाटाचा प्रश्न आमचा उपस्थित झाला त्याच्यानंतर मध्य प्रदेशला झाला, आम्ही अडचणीत आलो होतो, मध्य प्रदेश पण अडचणीत आला, मध्य प्रदेशला भारत सरकारनं सहकार्य केलं, आम्हाला सहकार्य करा आणि आमचं ओबीसीचं आरक्षण टिकवा. फडणवीस दिल्लीला गेले, तुषार मेहतांना भेटले, आणखीन कोणाला भेटले आणि ते काम आमचं त्यावेळेला, ते तुषार मेहता आले आणि आमचं ओबीसीचं जे आरक्षण महाराष्ट्रामध्ये टिकलं. आता हे आम्हाला सहकार्य होत आहे, आम्ही त्यांच्याबरोबर हो भिडेवाड्यासाठी सुद्धा आम्ही किती प्रयत्न करतो. त्या तर मिटिंगा झाल्या, सगळ्या झाल्या, पैसे सुद्धा आता मंजूर झाले आणि मग सांगितलं तेच काम सुद्धा भिडेवाड्यात बोललो ना मी, ते कुंभक 50 कोटी रुपये मंजूर केले. आता हे सगळं आहे ना बाबा. आता मला काय ओबीसीचं काम होत आहे, फुले शाहू आंबेडकरांचं फॉलोअप, आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्याच मार्गाने जाणार, समता परिषदेचं काम आमचं सुरू राहणार आणि त्यासाठी ह्या काही मागण्या आहेत मागासवर्गीयांच्या असतील, ओबीसींच्या असतील, त्याची तड जी आहे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सुप्रिया सुळेंनी काल त्या ठिकाणी भाषण करताना हा ते तुपच सांगतो की आता ह्याच मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये सारथी आहे, बार्टी आहे आणि महाज्योती असे महामंडळ आहेत. तर एका महामंडळाने सांगितलं की बघ काय 150 मुलं काय परदेशी पाठवायचे, एवढे एवढे पैसे द्यायचे. त्याच वेळेला मी सांगितलं की बाबा हे ज्या 3-4 जे काही घटक आहेत सारथी, बार्टी, महाज्योती, ह्या सगळ्यांना सारखा न्याय मिळायला पाहिजे. ताबडतोब त्यांनी सांगितलं की एक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी राहील आणि जो काही प्रस्ताव एक घटक सांगेल तो जर मंजूर असेल तर त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना किंवा इतर काही क्षेत्रामध्ये सगळ्यांना त्याचप्रमाणे लागू होईल. आपला प्रश्न मोठे प्रकल्प इथे आले नाही एवढ्यामध्ये, मी जर आम्हाला साथ दिली आमच्या विचारांनी जर चालत तर नक्की मोठे प्रकल्प एवढ्या. आता असं नाही की मी तर इथे आमदार येवल्यापुरता, पण आपण दिल्लीमध्ये आणि कित्येक वर्ष तिकडे साहेब पण होते, त्यांनी आणले असते तर आम्ही काय नाही म्हणालो असतो का, सांगा बरं. उलट विंचूरमध्ये जे आहे काही वायनरीज वगैरे आल्या आणि नंतर जागा होती तर मीच प्रयत्न केले, सांगितले की बा ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज जी आहे त्याला परवानगी द्या, फक्त वाईन
हा शब्द काढा, मीच ते काढायला लावलं. त्याच्यानंतर आता मक्याचे जे आहे प्रक्रिया करणारा मोठा कारखाना, आणि परवाच्या दिवशी मी गेलो होतो जर्मनीच्या साह्याने आणखीन दुसरा एक मोठा कारखाना सुरू झाला. ते म्हणजे बघ ते टॉमॅटो केचप असेल, आमरस असेल, आणखीन वेगवेगळ्या फ्रूटचे जे पल्प्स आहेत ते बनण्याचा मोठा कारखाना सुरू झाला. एवढंच नाही तर चिंचवड चिचोंडी नवीन सुरू केलं आम्ही MIDC, त्याला पाण्याचं पाईप दिलं, त्याला वीज दिली, हे सगळं दिलं, आणि परत तिथली किंमत कमी करावी. आता काय 1,500-2,000 काहीतरी असेल, अर्ध्याच्या पेक्षा कमी करा, कारण थोडंसं लांब आहे, लोकांना ज्यादा इन्सेंटिव्ह मिळाला पाहिजे. त्यासाठी गेली काय 5-6 महिने आणि अधिवेशनात पण प्रयत्न केला. कालच उदय सामान्य सांगितलं, मी ताबडतोब ते करतोय म्हणून, आणि तिथे आणखी काय इंडस्ट्रीज आणायची ते सुद्धा बघतो करतोय मी. पण सुप्रियाताने सुद्धा मदत केली, आणले तर आम्ही आनंदित राहू, काय हरकत नाही. कालपर्यंत तुमची कार्यकिर्दी जात होती विकास पुरुष म्हणून, हेच नेते तुमच्याबद्दल सांगत होते, आणि आता एका दिवसात 20 वर्षामध्ये तिथे काही झालंच नाही. आता महाराष्ट्रात पवार साहेबच म्हणाले की एवढा चांगला विकास केला दुसरे कुठे झाला नाही, आणि म्हणाले एवढे चांगले रस्ते विषय तुमच्याकडे आहे, मला 25 वर्षापूर्वी 30 वर्षावर कळलं असतं तर मी नाशिक मध्येच घर घेतलं असत. मला तेच वाईट वाटलं नाही, त्यांची माफी मागणी कुठे कुठे मागणार ते माफी, मगाशी सांगितलं ना भुजबळाला तुम्ही तिथे उमेदवारी दिली, प्रफुल्ल पटेलना दिली तिकडे, मुश्रीफला दिली, मग ते सगळ्यांना दिली, मग तिथून ते सगळ्यांच्या माफी मागत जाणार, हे मला वाईट वाटतं. तुमच्या मागील समता परिषदेची मोठी ताकद आणि नाशिक बरोबर डेव्हलप आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला म्हणणारा मोठा दर्जा आहे, तर त्या भीतीपोटीच त्यांनी पहिली सभा तुमच्याकडे घेतली असेल का, किंवा तुमचं आव्हान त्यांना? मी ते सुरुवातीला म्हटलं ना, मी ओबीसी नेता आहे म्हणून त्यांना तिथे घ्यावंसं वाटलं की काय कळलं ना मला. नाही पण काल आपण असं म्हणाल की तुमच्यावर त्यांचं खूप जास्त प्रेम आहे म्हणून त्यांनी कळली, ते पण असेल ना, प्रेम पण असेल, अनेक कारण असत, एकच काय कारण असत, अनेक प्रेमही असणार माझ्यावर. पहिला नेता मी राष्ट्रवादी स्थापन करताना त्यांच्याबरोबर उभा राहिलो, प्रांताध्यक्ष झालो, पवारसाहेबांनी मी दोघांनी त्यावेळेला प्रचाराची धुरा महाराष्ट्रात सांभाळली, त्याला बाकीचे लोक जे आहेत ते जायचं की नाही जायचं की नाही लोकांमुळे मतदान घेत बसलेले होते, त्यावेळेला उभं राहिलो ना. त्यामुळे मी काय म्हणालो, पण अशी अनेक कारणं, त्याच्यामुळे सगळी सगळ्या सभा कॅन्सल करून फक्त एवल्याला जाण्याचं एकच कारण, अशी अनेक कारणं असू शकतात, पण त्यांचा मला आनंद झाला ते आल्यावर. सर असं आहे ना की नॅशनल लीडर बनणं, आमकं बनणं, तमकं बनणं, या अशा अनेक गोष्टी असतात राजकारणात, अशाच अनेक संधी गेल्या. मागच्याच माझ्या काय तो 75 वर्षाचा कार्यक्रम झाला, त्यावेळेला उद्धवजी म्हणाले की भुजबळाने जर शिवसेना सोडली नसती तर 95 साली भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. त्यानंतर मी सुद्धा सांगितलं की पवार साहेबांना ज्या वेळेला काँग्रेसमधून बाहेर ते निघाले किंवा काढलं, त्यावेळेला सोनिया गांधींच्या कार्यालयातून शीला दीक्षित, जॉर्ज ऑस्कर फर्नांडिस, माधवराज शिंदे, राजेश पायलट, आता असलेले मुकुल वासनिक, कलमाडे, ह्या सगळ्यांनी फोन करून तुम्ही फक्त या, आम्ही तुम्हाला निवडणुकीनंतरचा आमचा मुख्यमंत्री म्हणून आजच जाहीर करतो, कारण मी काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होतो आणि शिवसेना BJP एकट्या अंगावर घेतलं होतं, त्याच्यामुळे माझ्यावर हल्ला सुद्धा झाला माझ्या बंगल्यावर, त्याच्यामुळे झाला होता. त्याच्यामुळं ते म्हणाले आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो, पण मी सांगितलं ना मी साहेबांबरोबरच राहणार. त्याच्यामुळे असे काही प्रसंग असतात की ते आपल्या हातून सुटून जातात.
नॅशनल लीडर म्हटलं तर काय ठीक आहे.